नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय उत्सव रंग यूट्यूब चॅनल। 20 फेब्रुवारी या दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे। जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारच्या दिवशी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। मित्रांनो, या अमावस्येचं महत्त्व फार मोठं आहे। आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका, यामुळे तुमच्या घरातील आजारपण, नकारात्मक ऊर्जा निघून जाते। जर तुमच्यावर कोणी करणी बाधा केलेली आहे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नजरदोष झालेला आहे तर या पाण्याने स्नान केल्याने नजरदोष निघून जातो, आजारपण दूर होतं। शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते। मित्रांनो, आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला नक्की काय टाकायचं आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, या सोमवती अमावस्येस आपण शक्यतो नदी स्नान करावं। तुमच्या आसपास जर एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता, किंवा आपल्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत। काळे तीळ पूजा साहित्याच्या किंवा किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जातील। तर असे थोडेसे काळे तीळ आपण पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे। मित्रांनो, यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते, घरातील आजार पण दूर होतं। एखाद्याची जर नजर तुम्हाला लागलेली आहे किंवा एखाद्याने करणी बाधा केलेली आहे तर ती वाईट शक्तीसुद्धा तुमच्या शरीरातून निघून जाते। अशा वाईट शक्तींचा कोणताही परिणाम तुमच्यावर होत नाही। आंघोळ केल्यानंतर आपण आपल्या घरातील देवपूजा करायची आहे आणि शक्य असेल तर शिवमंदिरात जाऊन काळे तीळ मिश्रित जल आपण शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। शिवलिंगावर हे जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मनोभावे जप करायचा आहे। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचे आहेत। पांढऱ्या रंगाचं एखादं फूल असेल तर हे पांढऱ्या रंगाचं फूलसुद्धा आपण शिवलिंगावर नक्की अर्पण करा। मित्रांनो, त्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी महादेवांजवळ, शिवशंकरांजवळ आपण मनोमन प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, या छोट्याशा उपायामुळे आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या अडचणी बाधा नक्की दूर होतात। मित्रांनो, हे उपाय जरी साधे सोपे वाटत असले तरीसुद्धा त्यांचा प्रभाव मात्र खूप मोठा आहे। फक्त हे उपाय आपण पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करायला हवेत। आपण सुद्धा या सोमवती अमावस्येस आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करा आणि शिवमंदिरात जाऊन काळे तीळ मिश्रित जल शिवलिंगावर नक्की अर्पण करा। आपल्या जीवनातील तमाम समस्या शिवशंभूंच्या कृपेने नक्की दूर होतील। धन्यवाद।